तुर्की आणि सिरियात झालेल्या भूकंपामुळे हजारो इमारती अशा कोसळल्या आहेत। ही दृश्य पाहून तुमच्याही मनात एक विचार आलाच असेल, भारतातही अनेक शहरांमध्ये अशी कित्येक अनधिकृत बांधकामं तसंच जुन्या आणि धोकादायक इमारती आहेत ज्या भूकंपाच्या एका मोठ्या धक्क्यानं पडू शकतात। अनेक भूवैज्ञानिक आणि नगररचनाकारांच्या मते ही भीती खरी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। मग तुर्कीतल्या घटनेतून भारतानं काय शिकायला हवं, महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांना भूकंपापासून किती धोका आहे, इथे याआधी मोठे भूकंप कधी आले होते, बांधकामं करताना आणि अशा इमारतींमध्ये राहताना कोणती काळजी घ्यायला हवी, जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये। भारतीय उपखंडात गेल्या महिनाभरामध्ये किती भूकंप आले ते हा नकाशा दाखवतो। इथला प्रत्येक डॉट 3 किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप दर्शवतो। नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी ही भारत सरकारची संस्था ही सगळी माहिती गोळा करते आणि ती या नकाशावरती मांडते। आणि या नकाशानुसार साधारणपणे भारताचा 58% भाग हा भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येतो। आता हे भूकंप कशामुळे येतात याविषयी आपण याआधी सोपी गोष्ट क्रमांक 788 मध्ये चर्चा केली होती। थोडक्यात उजळणी करायची तर भूकंपाची तीव्रता आणि शक्यता यांच्या आधारे भारताची 5 सेस्मिक झोन्स किंवा अर्थक्वेक झोन्स म्हणजेच भूकंप प्रवण क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे। झोन 5 मध्ये उत्तर भारत, हिमालयातला प्रदेश, कच्छ, अंदमान आणि ईशान्य भारताचा समावेश आहे, जिथे भूपट्टांच्या हालचालींमुळे भूकंपाचा धोका जास्त आहे। पण देशाच्या आतल्या भागात विशेषतः महाराष्ट्रातही भूकंप येतात। खंडांतर्गत भूकंप येण्याचं महत्वाचं कारण आहे फॉल्ट लाईन्स म्हणजे खडकांमधल्या भेगा। पण या भेगा छोट्या नसतात तर कित्येक किलोमीटर लांबवर पसरलेल्या असतात। अपर गोदावरी फॉल्ट, लातूर फॉल्ट, वेस्ट कोस्ट फॉल्ट आणि चिपळूण फॉल्ट ही महाराष्ट्रातल्या अशा काही फॉल्ट लाईन्सची उदाहरणं झाली। महाराष्ट्रात याआधी 1967 साली कोयनानगरमध्ये 6.6 तीव्रतेचा आणि 1993 साली किल्लारीत 6.2 तीव्रतेचा असे दोन मोठे भूकंप येऊन गेल्याचं तुम्हाला माहिती असेल। पण मुंबईतही एक विनाशकारी भूकंप येऊन गेला होता हे तुम्हाला माहितीये का? 1618 साली मुंबईला भूकंपाचा मोठा धक्का बसला होता, ज्याची नोंद पोर्तुगीज रेकॉर्ड्समध्ये आणि नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन या अमेरिकन संस्थेच्या वेबसाईटवरतीही ही माहिती वाचायला मिळते। त्या भूकंपात किमान 2000 जण मारले गेल्याच्या नोंदी आहेत। हा तो काळ आहे जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्मही झालेला नव्हता, मुंबईची 7 बेटं पोर्तुगीजांच्या ताब्यात होती आणि मुख्य म्हणजे या प्रदेशाची त्यावेळेची लोकसंख्या ही 2 लाखांच्या आसपास होती। आता मुंबई दाटीवाटी वाढली आहे, त्यामुळे मोठा भूकंप आला तर काय होईल असा प्रश्न पडतो। अशा मोठ्या भूकंपाची शक्यता कमी असली तरी तज्ज्ञ ती नाकारत नाहीत। मग प्रश्न उरतो की मुंबई आणि भारतातली बाकीची शहरं मोठ्या भूकंपांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत का? तुर्कीतल्या भूकंपात अगदी नव्या कोऱ्या इमारतीही पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या। यातल्या अनेक इमारती उंच बहुमजली होत्या आणि त्या उभारताना भूकंपरोधी नियमांचं काटेकोर पालन केलं गेलं नव्हतं असं तज्ज्ञ सांगतात। भारतात अलीकडच्या 3-4 दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट, काँक्रीट आणि स्टीलचा वापर करून बांधकामं झाली आहेत, पण अनेकदा त्यासाठी वापरलेल्या कच्च्या मालाच्या दर्जाकडे पाहिलं जात नाही असं दिसून आलंय। नगररचनाकार सुलक्षणा महाजन सांगतात की भूकंपात उंच इमारतींना सर्वाधिक धोका असतो, कारण इमारत जेवढी उंच तेवढा तिचा गुरुत्व मध्य उंचावर जातो। भूकंपादरम्यान या इमारती हेलकावे खातात तेव्हा त्या कोसळण्याचा धोका जास्त असतो। तुलनेनं 3-4 मजल्यांच्या इमारतींना तेवढा धोका नसतो। इमारतीचा पाया जितका मजबूत तितकी ती भूकंपात वाचण्याची शक्यता जास्त। अर्थात जपानसारख्या परदेशातल्या अनेक गगनचुंबी इमारती डिझाईन करतानाच त्यात भूकंपरोधी तंत्रज्ञान वापरलं जातं, जसं की काउंटर बॅलन्सिंग वेट्स, ज्यामुळे इमारतींचे हेलकावे कमीत कमी होतील। पण इमारतीच्या बांधकामाच्या प्रकारावर आणि रचनेवरतीही बरंच काही अवलंबून असतं। सुलक्षणा महाजन सांगतात की भारतात असे अनेक रचनाकार आणि इंजिनियर्स आहेत जे भूकंपरोधक इमारतीचं डिझाईन करू शकतात, पण मोठे लक्झरी टॉवर्स बांधताना जी काळजी घेतली जाते ती अन्य इमारतींच्या बाबतीत घेतली जातेच असं नाही। कुठल्याही इमारतीचं वरचेवर ऑडिट म्हणजे पाहणी करणं गरजेचं आहे, हे केवळ रहिवासी करू शकत नाहीत
तर या बाबतीत महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते, कारण त्यांच्याकडे अशी पाहणी करणारे तज्ज्ञ असतात. बांधकामाविषयी नियमांचं काटेकोरपणे पालन, बांधकाम करताना चांगल्या दर्जाच्या काँक्रीट आणि स्टीलचा वापर, त्याचबरोबर राहत्या इमारतीची वरचेवर पाहणी करून घेणं आणि तिच्यामध्ये काही फॉल्ट्स असतील, काही दुरुस्त्या करायच्या असतील तर ते स्ट्रक्चरल रिपेअर्स करून घेणं, हे यामुळेच महत्त्वाचं ठरतं. तुर्कीतल्या भूकंपातून भारतातल्या शहरांनी जर योग्य वेळीच धडा घेतला तर भविष्यात इथे अशा एखाद्या आपत्तीतून हजारोंचे प्राण जाण्यापासून वाचवणं शक्य होईल. भूकंपातून होणारे मृत्यू आपण कसे कमी करू शकतो याविषयीची गोष्ट दुनियेची तुम्ही जरूर ऐका आणि तुर्की आणि सिरियामधल्या भूकंपाविषयीच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या विश्लेषण वाचण्यासाठी www.bbc.com/marathi या आमच्या वेबसाईटला सुद्धा जरूर भेट द्या.